वेळीच उपचार न मिळाल्याने एका कामगार महिलेने रस्त्यातच बाळाला जन्म देण्याची धक्कादायक दे घटना वैजापूर शहरातील शास्त्रीनगर मध्ये गुरुवारी रात्री घडली आहे या रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे महिलेला रुग्णालयात नुण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच धाव घेत या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे प्रसूती झालेली महिला आणि तिचं नवजात बाळ सुखरूप आहे मिळालेल्या माहितीनुसार ताराबाई प्रकाश मोरे वयवर्ष या एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गुरुवारी रात्री गेल्या होत्या पायी परतत असताना शहरातील शास्त्री नगरामधील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ त्यांना अचानक वेदना सुरू झाल्या त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोन महिलांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्रास असह्य झाल्याने ताराबाई यांनी रस्त्यातच एका मुलीला जन्म दिला भर रस्त्यात ताराबाई बाळांतीन झाल्यामुळे सोबत असलेल्या महिलांचाही गोंधळ उडाला होता दरम्यान मुख्य मार्गावरील वाहतूक गुरुवारी वळवण्यात आल्याने या रस्त्यावर अचानक वाहनांची गर्दी होऊन वाहतूक निर्माण झाली होती हा प्रकार काँग्रेसचे साहेबराव पडवळ शिवसेना नगरसेवक स्वप्नील जेजूरकर यांनी या ठिकाणी धाव घेतली वाहतूक कोंडीमुळे त्यांनी मागवलेली रुग्णवाहिका तिथे पोहोचणे अवघड असल्याचं पाहून त्यांनी पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांना हा प्रकार कळवला अवघ्या काही वेळात दाखल झालेल्या राजपूत यांनी पोलिसांच्या वाहनातून महिले महिलेला उपजिल्हा रुग्णालयात हलवले दरम्यान प्रसूती झालेल्या महिलेला रिक्षातून रुग्णालयात नेले मात्र वाहतूक कोंडीत अडकलेल्या एकाही वाहनचालकाने रस्त्यावर प्रसूत झालेल्या या महिलेला मदत केली नाही उलट या घटनेचे चित्रीकरण करत होते यामुळे नागरिकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होते शैलेंद्र खानमोडे एमसीएन न्यूज वैजापूर